निवेदन केलं. कोरोनाच्या युद्धात लोकांनी सहकार्य करावं असं नितीन राऊत यांनी म्हटलंय. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी जनतेला आवाहन केलेलं आहे. हे बघा, मुख्यमंत्र्यांना सल्ला देण्याचं नसतं, त्यांना सहकार्य करण्याचं असतं. जी माहिती आज आमच्या आढावा बैठकीत आलेली आहे ती संपूर्ण माहिती सन्माननीय मुख्यमंत्र्यांना पोहोचवण्यात येईल आणि राज्यस्तराचा निर्णय त्यांचा घ्यावा लागणार आहे. शासन जो काही निर्णय घेईल त्याचं पालन आम्ही करणार. आणि आता पुढची बातमी पुण्यातून आहे. पुण्यात आजपासून पुढील 7 दिवस हॉटेल्स, मॉल्स, पीएमपीएमएल सेवा बंद करण्याचा निर्णय झालेला आहे. त्याचा फटका साहजिकच नागरिकांना बसतोय. शहरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, त्यामुळे प्रशासनानं काही कठोर निर्णय घेतलेले आहेत. पुणे भाजपच्या वतीनं पीएमपी सेवा बंदला आंदोलन करत विरोध करण्यात आला. आंदोलनकर्त्यांना स्वारगेट पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पीएमपीएल सुरू झाली तर रोगप्रतिकाराच्या ज्या ज्या शिस्तीचे नियम आहेत ते पाळून पुणे शहर लवकरात लवकर बरं होईल, त्यातले रुग्ण कमी होतील, त्याला आमचं सहकार्य राहील. पण विषय एक आणि निर्णय दुसरे, हा शासनाचा एकतर्फी कारभार चालू देणार नाही आणि म्हणून पुण्यामध्ये उद्यापासून पीएमपीएल चालू करावी म्हणून भारतीय जनता पार्टी जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली उद्यापासून आंदोलन करेल. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आणि या संख्या वाढत असल्यामुळे प्रशासनाने आजपासून पुढील 7 दिवस हॉटेल जे आहेत ते बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे. मात्र हॉटेल बंद असले तरी पार्सल सुविधा ही रात्री 10 पर्यंत देण्याचा निर्णय जो आहे तो प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे. पुणे शहरातील मोठ्या गर्दीचा भाग असलेल्या जेएम रोडवरती खरं तर या हॉटेलच्या आत्मजीची जी काही सुविधा आहे ती सर्व हॉटेल बंद आहेत. अशा प्रकारे पार्सलची सुविधा जी आहे ती सर्व काळजी घेऊन घेतली जाते. सॅनिटायझर असेल, मास्क असेल, सर्व लावून अनेक ग्राहक जे आहेत ते येऊन या ठिकाणी खरं तर पार्सलची सुविधेचा लाभ घेत आहेत. कारण पुणे शहरामध्ये खवय्याची कमी नाही आणि मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते बाहेर येत असतात. काय सांगाल, कोरोनामुळे खरं तर हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे प्रशासनाने. अडचण तर आहे पण नियमाप्रमाणे ॲटलिस्ट पार्सल सुविधा चालू ठेवल्यामुळे थोडा फायदा आहे. तर आत्ता तरी बरं आहे, पहिला दिवस आहे तर ठीक वाटते. आता तरी सरकारने नियम बजावणी केली पाहिजे. लोकांची ऐकण्याची प्रवृत्ती आत्ता राहिलेली नाही आहे पण नियम बजावणी करण्यासाठी कायदेशीर पद्धतीने लोक आणि व्यावसायिक पद्धतीने केलं पाहिजे त्यांनी. नक्कीच आपण पाहतो की शहरातील मोठ्या संख्येने लोक जे आहेत ते व्यवसायानिमित्त असतील, शिक्षणासाठी असतील, पुण्यामध्ये येत असतात आणि अशा प्रकारे हॉटेल बंद असल्यामुळे पार्सल सुविधा सुरू आहे. मात्र लोकांचे हाल होण्याची शक्यता जी आहे ती जास्त आहे. मात्र कोरोनाची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने हा कठोर निर्णय जो आहे तो घेतल्याने पुण्यातील मोठ्या प्रमाणात हॉटेल जे आहे ते बंद आहेत. मात्र त्यांनी पार्सल सुविधा जी आहे ती सुरू ठेवलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निकेतन मानेसह सचिन जाधव, जय महाराष्ट्र, पुणे.